स्टॉक मार्केट खूप ओवर व्हॅल्यूड आहे आणि सगळ्यात मोठा आता बबल क्रिएट झाला आहे हा बबल आता फुटणार असं अनेक लोकांचं मत आहे आणि या संदर्भातच तुमच्या खूप साऱ्या कमेंट मला पाहायला मिळाल्या त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला समजेल खरंच स्टॉक मार्केटमध्ये बबल क्रिएट झाला आहे का मार्केट क्रॅश झालं तर ते किती क्रॅश होऊ शकतं आणि जर ते क्रॅश झालं तर आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे आता सगळ्यात आधी एक कन्सेप्ट क्लिअर करू की मार्केट आत्ता जे आहे ते ओव्हर व्हॅल्यूड काही लोकांना वाटतं याचं काय कारण मार्केट ओव्हर व्हॅल्यूड होणं म्हणजेच काय एखाद्या शेअरची किंमत खूप जास्त वाढणं अशा मल्टिपल शेअर्सच्या किंमती जास्त वाढल्यामुळे संपूर्ण मार्केट ओव्हर व्हॅल्यूड वाढतं महागडं वाटतं एक बबल क्रिएट झाल्यासारखं वाटतं आता सिंपल एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे आता तुम्हाला जर एखादी कार बाईक विकत घ्यायची असेल तर आजच्या मार्केट रेटप्रमाणे त्या कारची बाईकची जी काही प्राईज होईल तेवढे रुपये आपण त्याला पे करतो ती कार आणि बाईक विकत घेतो असंच सगळ्या वस्तूंबरोबर होत असतं पण स्टॉक मार्केटमध्ये तसं होत नाही बऱ्याच वेळा आपण एखादा स्टॉक बाय करायला जातो तेव्हा त्या स्टॉकची प्राईज त्याच्या इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा जास्त असते जी योग्य प्राईज त्याची आत्ता असायला हवी होती त्यापेक्षाही त्याची प्राइस जास्त असते कारण त्या बिझनेसमध्ये फ्युचरमध्ये काही पोटेन्शियल्स लोकांना दिसत असतं म्हणून तिकडे लोक बाय करत असतात जसं काही बिझनेसचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो समजा फेसबुकने बाय केलं व्हॉट्सॲपला आता व्हॉट्सअपला ज्या प्राईजला बाय केलं तेव्हा प्रत्येकाला वाटत होतं की ही प्राइस खूप जास्त आहे एवढ्या प्राईजमध्ये या, या व्हॉट्सअपला बाय करायला नको होतं कारण त्याची व्हॅल्यू तेवढी होत नव्हती तसंच इन्स्टाग्रामलाही व्हॉट्सअपनं बाय केलं त्यावेळीसुद्धा लोकांचं तेच मत होतं अति जास्त किंमत देऊन त्यांनी त्या ॲपला बाय केलं त्या कंपनीला बाय केलं पण त्याच्या मागचं कारण हेच होतं की फ्युचर पोटेन्शियल्स त्याच्यामध्ये काय आहेत हे पहिला ते फेसबुकने ओळखलं होतं म्हणूनच व्हॉट्सअप असेल किंवा इन्स्टाग्राम असेल यांना बाय केलं होतं अगदी त्याचप्रमाणे आपण ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो, इन्वेस्ट करतो। त्या स्टॉकला फ्युचर पोटेन्शियल असतं त्याच्यामध्ये म्हणून आपण इन्व्हेस्ट करतो समजा रिलायन्सची प्राइस वाढत जाते टाटाची प्राईज वाढत जाते याचं काय कारण आपल्याला माहिती आहे भविष्यात या कंपन्या अजून ग्रो होणार त्यांचा बिझनेस वाढणार भविष्यात अजून बिझनेस वाढल्यामुळे त्याच्या स्टॉकची प्राईज पण वाढत जाणार जेणेकरून माझे इन्व्हेस्ट केलेले पैसेसुद्धा वाढत जाणार म्हणूनच आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असतो ज्यामुळे इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा त्या कंपनीची शेअर प्राइस वाढलेली असते म्हणूनच जर आत्ता आपण या मार्केटमध्ये पाहिलं तर हे मार्केट, मार्केट आपल्याला बबल क्रिएट झाल्यासारखं वाटतं पण जेव्हा फेडरल रिझर्वने एक अनाऊन्समेंट केली की आता आम्ही अजून व्याजदरांमध्ये वाढ करणार आहोत जेव्हा मार्केट वर जायला लागतं तेव्हा सगळ्यांच्याच मनामध्ये भीती असते की खूप जास्त याची प्राईज वाढायला नको ओव्हर प्राइजड मार्केट व्हायला नको जेणेकरून एक मोठा क्रॅश येऊ शकतो ज्याप्रमाणे दोन हजार आठमध्ये मध्ये क्रॅश आला होता त्याच्यानंतर फेडरल रिझर्व्हने त्याचे जे काही इंटरेस्ट रेट होते ते डाऊन करायला सुरू केले होते खूप जास्त इंटरेस्ट डाऊन झाल्यामुळे जो स्वस्त व्याजदरामध्ये पैसा मिळत होता तो मार्केटमध्ये यायला सुरू झाला आता सर्वात एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जर तुम्हाला खूप कमी व्याजाने काही पैसे मिळत असतील जे की निग्लिजिबल म्हणू शकता तुम्ही व्याजच देत नाही किंवा पॉईंट फाय पर्सेंट सिक्स पर्सेंट सेवन पर्सेंट मॅक्सिमम एक टक्का व्याज दराने जर वार्षिक तुम्हाला काही पैसे मिळत असतील तर तुम्ही ऑबियसली ते घेणार मग ते तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट कराल छोट्याशा बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट कराल किंवा ते स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट कराल कारण स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न तुम्हाला माहितीच आहेत जवळपास दहा वीस तीस चाळीस पन्नास किंवा मल्टी सुद्धा तो स्टॉक होऊ शकतो इन अँड ॲव्हरेज आपण दहा पंधरा वीस टक्के तर इझिली मिळवू शकतो म्हणूनच यू एसमधल्या बऱ्याच लोकांनी हे पैसे घ्यायला सुरुवात केली ते स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा यायला सुरू झाले इतर ॲसेटमध्ये तर ते इन्व्हेस्ट करतच होते सोबत स्टॉकमध्ये सुद्धा झाले आणि स्टॉकमध्ये खूप जास्त पैसा आला पण आता यांना भीती आहे की तो बबल फुटू शकतो आणि मार्केट क्रॅश होऊ शकतं याच कारणामुळे एफ आय आयजने म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्युशनल सुद्धा भारतामध्ये इन्व्हेस्ट केलं आहे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये त्यांचीसुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट जर त्यांनी काढून घेतली तर एक मोठं करेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकतं आता एफ आय आय कधीही त्यांचा हंड्रेड पर्सेंट पैसा काढून घेत नाहीत मग खरंच इंडियन मार्केट क्रॅश होऊ शकतं का जसं यू एस मार्केट वर्क होतं त्याचप्रमाणे इंडियन मार्केट सुद्धा वर्क होतं जर एस मार्केट जास्त क्रॅश झालं तर इंडियन मार्केटवर सुद्धा त्याचा परिणाम पाहायला मिळतो पण जर आपण ओव्हरऑल पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल मार्केट वर गेलं आहे आणि सोबत त्याचे व्याजदर जर आता इथून पुढे वाढणार असतील तर मात्र मार्केटवर थोडासा त्याचा परिणाम होईल पण हे जे काही वाढणारे व्याजदर आहेत ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत वाढवणार आहेत असं नाही की ते उद्याच व्याजदर खूप जास्त वाढणार आहेत आणि मार्केट क्रॅश होईल हंड्रेड पर्सेंट नाही त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात घ्या फेडरल रिझर्व्ह आहे ते अजूनही पैशाचं प्रिंटिंग करत आहेत नवीन करन्सी अजून मार्केटमध्ये येत आहे आणि ती नवीन येणारी करन्सी पुन्हा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट होते किंवा इतर सेक्टरमध्ये सुद्धा इन्वेस्ट होत आहे त्यामुळे अजून जर यांना इन्फ्लेशन कमी करायचं असेल तर व्याजदर वाढवावाच लागेल सोबत यांची पैशाची प्रिंटिंग पण सुरू आहे त्यामुळे या सगळ्याचा ताळमेळ लवकर बसणं कठीण आहे त्यामुळे शॉर्ट मध्ये मोठं करेक्शन आपल्याला पाहायला मिळणार नाही अशी अपेक्षा आहे पण एक गोष्ट आहे जर कोविडसारखा अजून कुठलं एखादं संकट आपल्या देशावर असेल किंवा जगावर आलं तर मात्र अजून एक क्रॅश पाहायला मिळतो जो कोविड सारखा क्रॅश असेल किंवा एकोणीसशे ब्याण्णवचा क्रॅश असेल दोन हजार आठचा असेल अशा प्रकारे आता लगेच क्रॅश येण्याची तरी संभाव्य शक्यता नाही हे क्रॅशेस आठ दहा वर्षांनी येतात सात वर्षांनी आठ वर्षांनी दहा वर्षांनी या दरम्यान येतात असे कंटिन्युअसली क्रॅशेस पाहायला मिळत नाहीत आता ही झाली संपूर्ण माहिती पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी काय करायचं इन्व्हेस्टमेंट करू की नको केलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती तशीच ठेवू की काढून घेऊ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक करा की तुम्ही ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं खरंच त्याला पुढे जाऊन पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे तेवढा व्हॉल्युम त्याच्यामध्ये आहे का त्याला वारंवार अप्पर सर्किट लोअर सर्किट वगैरे असे प्रकार घडत आहेत का त्याचं मॅन्युप्युलेशन होतं आहे का या सगळ्या गोष्टीचा थोडासा अभ्यास करा त्याच्यावरून त्याचा अंदाज घ्या जर तो स्टॉक क्वालिटी असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याला होल्ड करा जर त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम कमी असेल अप्पर सर्किट लोअर सर्किट लागत असतील त्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन होत असतील पुढे जाऊन त्या बिझनेसची जर तुम्हाला शंका येत असेल तर तुम्ही त्या त्याच्यामधून बाहेर पडू शकता क्वालिटी स्टॉक टर्म साठी होल्ड करू शकता नो डाउट करेक्शन हे येणार छोटं मोठं करेक्शन येऊ शकतं जर ते छोटं करेक्शन आलं तर सर्वात आधी मला आनंद होईल आणि तो तुम्हालाही झाला पाहिजे कारण अजून एक का आपल्याला संधी मिळते की चांगले क्वालिटी स्टॉक कमी दरामध्ये आपण इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा कमी दरामध्ये ते घेऊ शकतो आणि याचा फायदा आपण उठवला पाहिजे मार्केट कधीच असं डाऊन ट्रेंडमध्ये गेलं आणि ते तसंच राहिलं असं होत नाही जर मार्केट खाली आलं तर ते पुन्हा वर जातं आणि त्याचा हाय ब्रेक करून अजून वर जायचा प्रयत्न करतं ही हिस्ट्री आहे एवढ्या वर्षामध्ये असंच घडतं आहे पुढे जाऊन काही वेगळं होणार नाही त्यामुळे स्टॉक मार्केट हा इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट पर्याय आहे आणि सध्याच्या घडीला त्याच्यापेक्षा बेस्ट काहीच इन्व्हेस्टमेंटचा पर्याय नाही आपल्याकडे त्यामुळे मॅक्सिमम लोक इकडेच आहेत आणि स्टॉकमध्येच इन्व्हेस्ट करत आहेत त्यामुळे न घाबरून जाता इन्व्हेस्टेड राहा योग्य वेळ बघून त्यातून एक्झिट होण्याचा प्रयत्न करा आणि जर ते लॉंग टर्मसाठी जर बाय केले असतील तर एक्झिट होण्याचा प्रश्नच नाही अजून क्वालिटी स्टॉक जेव्हा मार्केट करेक्ट होईल तेव्हा ॲड करू शकता आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे तुम्ही सर्वात आधी लाईक कराल जेणेकरून माझं मनोधैर्य वाढेल अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन सोबत मला तुमचं मत कमेंट करून कळवा याविषयी क्रॅशविषयी तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह